बारामती लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघाचं गणित कसं आहे ते आपण समजून घेणार आहोत. 2019 ला बारामतीमध्ये भाजपनं 4 तर शिवसेनेनं 2 जागा लढवल्या होत्या. तर आघाडीत राष्ट्रवादी 4 तर काँग्रेसनं 2 जागा लढवल्या होत्या. निकालानंतर भाजपला 2 जागा मिळाल्या, शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही. तर आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसने 2 तर काँग्रेसने 2 जागा जिंकल्या होत्या. आता 2024 गणित वेगळं असणार आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि राज्याच्या राजकारणात झालेले अभूतपूर्व बदल लक्षात घेता बारामतीचं गणित बदलणार हे नक्की आहे. मग अशात बारामती लोकसभेतल्या 6 विधानसभा मतदारसंघांचं नेमकं गणित कसं असणार आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिला मतदारसंघ आहे बारामती. महायुतीकडून अजित पवार तर महाविकास आघाडीकडून युगेंद्र पवार असा सामना बारामतीमध्ये पाहायला मिळू शकतो. लोकसभा निवडणुकीत बारामती या मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांना कमी मतदान झालं होतं. अजित पवार आमदार असलेल्या मतदारसंघातून आणि अजित पवारांच्या बालेकिल्ल्यातूनच सुनेत्रा पवारांना लीड मिळालं नाही. हा अजित पवारांसाठी खरा धक्का होता. त्यामुळे बारामतीत यावेळी अजित पवार पूर्ण ताकद लावतील. अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार यांनी अजित पवार यांचा सख्या पुतण्या म्हणजेच युगेंद्र पवार यांना तयार केलेला आहे. त्याच धर्तीवर बारामतीची लढाई यावेळी अजित पवार आणि शरद पवार दोघांसाठी सुद्धा सोपी नसणार हे मात्र नक्की आहे. पुढील मतदारसंघ आहे भोर. भोर या मतदारसंघात काँग्रेसचे संग्राम थोपटे विरुद्ध भाजपचे किरण दगडे किंवा मग जीवन कोंडे आणि शिवसेना शिंदे गटाकडून कुलदीप कोंडे यांची नावं समोर येत आहेत. सुप्रिया सुळे यांना भोर विधानसभा मतदारसंघातून यावेळी 43,500 मतांचं लीड मिळालं. हे लीड मिळवून देण्यामागे संग्राम थोपटे यांचा हात होता. त्यामुळे यावेळी देखील संग्राम थोपटे यांचाच या मतदारसंघात वर चष्मा दिसून येऊ शकतो. मात्र महायुतीतून आघाडीवर कुणाचं नाव येत आहे हे पाहण्यासारखं असणार आहे. पुढील विधानसभा मतदारसंघ आहे दौंड. भाजपचे विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या विरोधात शरद पवार गटाचे अप्पासाहेब पवार मैदानात येण्याची शक्यता आहे. 2019 लढाईत राहुल कुल यांना 746 मतांनी विजय मिळाला होता. या ठिकाणी वंचित फॅक्टर दिसून आला. वंचितच्या उमेदवारानं 2633 इतकी मतं घेतली होती. त्याच दृष्टिकोनातून यावेळी दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये चुरस पाहायला मिळू शकते. भाजपकडून राहुल कुल मैदानात असले तरी या ठिकाणी कमळ या चिन्हावर वासुदेव काळे आणि घड्याळ या चिन्हावरती रमेश थोरात सुद्धा दौंड विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत. मात्र या ठिकाणी भाजपकडून राहुल कुल यांनाच पुन्हा संधी दिली जाऊ शकते. पुढील मतदारसंघ आहे पुरंदर. महायुतीकडून धनुष्यबाण या चिन्हावर विजय शिवतारे विरुद्ध काँग्रेसकडून संजय जगताप मैदानात असू शकतात. लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवारांना मदत करण्याच्या आश्वासनावर पुरंदरची जागा आणि अजित पवारांचा पाठिंबा दिला जाईल असं आश्वासन विजय शिवतारे यांना लोकसभा निवडणुकीत दिलं गेलं होतं. त्यानुसार शिंदे गटाकडून विजय शिवतारे यांना मैदानात आणलं जाईल. सोबतच या मतदारसंघात भाजप पक्षाकडून अशोक टेकवडे आणि बाबा जाधवराव हे सुद्धा इच्छुक उमेदवार आहेत. तर काँग्रेसकडून संजय जगताप यांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाणार आहे. पुढील मतदारसंघ आहे इंदापूर. या विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दत्ता भरणे तर भाजपकडून हर्षवर्धन पाटील दोघेही रिंगणामध्ये येण्याची शक्यता आहे. त्यांच्या विरोधामध्ये शरद पवार गटाकडून अप्पासाहेब जगदाळे यांना मैदानात उतरवलं जाऊ शकतं. जर व्यवस्थित नियमानुसार बघितलं तर या ठिकाणी अजित पवार गटाला ही जागा जाणं अपेक्षित आहे. मात्र दत्तात्रय भरणे यांच्यापेक्षा हर्षवर्धन पाटील यांच्याच बाजूने महायुतीचा सूर राहू शकतो. अशावेळी महाविकास आघाडीकडून अप्पासाहेब जगदाळे यांचं नाव चर्चेत असलं तरी जर महायुतीत हर्षवर्धन पाटील यांना तिकीट दिलं गेलं नाही तर ते शरद पवार गटामध्ये प्रवेश करून तुतारी चिन्हावरती निवडणूक लढवतील असंही मतदारसंघात बोललं जातंय. लोकसभेला सुप्रिया सुळे यांना मदत आणि त्या बदल्यात विधानसभेची उमेदवारी असं शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात ठरलं असल्याच्या देखील चर्चा त्यावेळी मतदारसंघामध्ये जोर धरत होत्या. आता पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे खडकवासला. भाजपचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांच्या विरोधात पुन्हा शरद पवार सचिन दोडके यांना मैदानात आणू शकतात. सुप्रिया सुळे यांची विजयाची हॅट्रिक रोखू शकणारा एकमेव मतदारसंघ हा
खडक वाचला होता. या मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना लीड मिळालं तरच सुप्रिया सुळे जिंकू शकतील असा अंदाज लोकसभा निवडणुकांपूर्वी लावला जात होता. अशात या ठिकाणी सुप्रिया सुळे यांना लीड मिळालं नाही आणि त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा या ठिकाणी भीमराव तपकीर यांची सीट सेफ असेल असा अंदाज आता बांधला जाऊ शकतो. तर या होत्या बारामती लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघ. या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये संभाव्य उमेदवार कोण असतील याचा आढावा आज आपण जाणून घेतलेला आहे. आता नेमकी पुढचा कोणत्या मतदारसंघाबाबतचं विश्लेषण तुम्हाला पाहायला आवडेल याबाबत आम्हाला कमेंट जरूर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. बाकी जय महाराष्ट्र.